महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात गेल्या 2.5 वर्षात फार काही मोठी कामं झाली नाहीत. आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. आता नवीन विकासाची वाटचाल होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचे आरक्षण घालवलं होतं. आता आशा आहे की लवकरच ओबीसींचे आरक्षण महाराष्ट्रात लागू होईल आणि जनतेला खरा न्याय मिळेल. गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात होतं. परंतु आपण पाहतो या 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये फार काही मोठी कामं झाली नाही. म्हणजे जे 2014 ते 2019 भारतीय जनता पक्षाच्या कार्यकालामध्ये झाले बस तेच कामं यांनी उद्घाटन करण्याचं काम केलं. आज भारतीय जनता पक्ष आणि एकनाथजी शिंदे यांचा गट एकत्रित आले. एकनाथजी शिंदे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्रजी फडणवीस झाले. आणि नवीन विकासाची वाटचाल, नवीन महाराष्ट्र उभा करण्याचं काम या दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. जो निधी परत गेला तो निधी आम्ही पुन्हा वापस आणू आणि नवीन विकासाच्या दृष्टीनं वाटचाल चालवी. त्याहीपेक्षा जे ओबीसीचं आरक्षण केलं होतं, महाविकास आघाडीनं ओबीसीचं आरक्षण घालविलं होतं, ते ओबीसीचं आरक्षण मिळावं म्हणून कालच देवेंद्रजी फडणवीस यांनी मीटिंग घेतली. आणि आम्हाला आशा आहे आता की लगेच लवकरच ओबीसीचं आरक्षण महाराष्ट्रात लागू होईल आणि जनतेला खऱ्या दृष्टीनं न्याय मिळेल. आज आपण पाहतो की गेल्याच काल फक्त मंत्रिमंडळाची शपथ झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची. लगेच देवेंद्रजीनं मंत्रालयात जाऊन ओबीसीचा एक मीटिंग घेतली आणि ओबीसीला कसा न्याय मिळेल या दृष्टीने प्रयत्न करत आहे. नवीन वाटचाल विकासाच्या दृष्टीनं ही दोघी निर्णय घेईल असं मला वाटतं. बॉसने मीटिंग बोलायला आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.